आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. रोहा येथे कुस्तीच्या सीएम चषक स्वच्छ भारत स्पर्धा व वजन उचलण्याच्या स्पर्धेचे नुकताच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला अनेक स्पर्धकांनी आपली हजेरी लावली होती. या कुस्ती स्पर्धेचे संयोजन कृष्णा बामणे, शिवाजी दिपकर यांनी केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा अमित खार, पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विष्णूभाई, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा राजेंद्र राऊत, भाजपा ज्येष्ठ नेते संजय कोनकर, माजी सरपंच पाली राजेश मपारा, रोहा तालुका अध्यक्ष भाजपा सोपान जांबेकर, सुदर्शन गावडे हे उपस्थित होते. यावेळी केसरी गटामध्ये दयानंद विलास पाटील पिंपळवाडा प्रथम क्रमांक पटकावला, तर महेंद्र तुकाराम पाटील पिंपळवाडा यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच 86 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक हरेश देवराम साळुंके गागोदे, द्वितीय क्रमांक रोशन नारायण जगताप गागोदे, तृतीय क्रमांक सागर विठ्ठल पवार बेलवडे, चतुर्थ क्रमांक पराग सुनील पाटील पिंपळवाडा. 92 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक नितीन पाटलोबा फडपेण, द्वितीय क्रमांक रमाकांत रामदास पाटील पिंपळपाडा, तृतीय क्रमांक सुनील हसुराम पाटील पिंपळपाडा, चतुर्थ क्रमांक नितीन सुदाम चव्हाण बेलवडे. 97 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक युवराज अनंत दहीतुले पेण, द्वितीय क्रमांक गजानन सखाराम पाटील पिंपळपाडा, तृतीय क्रमांक मारुती देहू पवार गागोदे, चतुर्थ क्रमांक विलास वामन पाटील पिंपळपाडा. या सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन यश आपल्या दारी खेचून आणलं आणि याचं प्रत्यक्ष दर्शन या स्पर्धेमध्ये पाहायला संपूर्ण प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं. या खेळासाठी त्या ठिकाणी उपस्थित असणारे त्या रायगड जिल्ह्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री संजयजी कोणकर, ज्यांनी सारत्व केलं असं बोललं तरी काय कमी वाटेल, असे या पेण तालुका कुस्तीगर संघाचे अध्यक्ष हरिचंद्र पांडुरंग शिंदे, दत्ता पाटील. आपल्या घराकडे प्रयाण करायला काय हरकत नाही. ग्रामीण भागातील दुर्गम भागातील खेळाडूंना आपली जो प्रावीण्य आहे तो दाखवण्याचं एक व्यासपीठ मिळून देण्याचं काम आहे मुख्यमंत्री साहेबांनी केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा पहिला धन्यवाद व्यक्त करतो. या रायगड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष आणि संवेदनशील पालकमंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात आणि विधानसभेमध्ये यशस्वीरित्या पार पडत आहेत. याचाच भाग स्वच्छ भारत कुस्ती आज आपल्या निडीपाटा येथे मोठ्या जल्लोषात पार पडली, त्याबद्दल मी सर्वांचं विशेष करून अभिनंदन आभार आणि कौतुक करतो. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा.